आजही 24 तास एक पाऊल पुढे. सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांची बदली रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना या संदर्भात एक पत्र लिहिणार आहेत. ऋषिराज सिंग यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता आदर्श घोटाळ्याचा तपास केला. हा तपास महत्वाच्या टप्प्यावर असताना ऋषिराज यांची बदली करणं योग्य नाही असा पवित्रा भाजपनं घेतला आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्यांना होते त्या पदावर ठेवून आदर्शचा तपास त्यांच्याकडेच सोपवावा अशी मागणी तावडे यांनी केली आहे. ऋषिराज सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आदर्श प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि या ही बदली रद्द करण्याची मागणी आता भाजपनं केली आहे. आदर्श प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली. केंद्र सरकारनं त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं खळबळ उडाली. आदर्श घोटाळ्याचा ते कसोशीनं तपास करत होते त्यांच्या जागी आता गुजरात कॅडरचे IPS अधिकारी केशव कुमार यांना नेमण्यात आलंय. ऋषिराज सिंग यांची रुटीन बदली असल्याची सारवासारव सरकारनं केली आहे. मात्र मुद्दामहून त्यांची बदली केल्याची तक्रार भाजपनं केली आहे. भाजपनं यात काहीतरी संशयास्पद असल्याचं म्हटलंय. भाजपकडून पी चिदंबरम यांना आता ही बदली रद्द करण्याबाबत पत्र लिहिलं जाणार आहे. ऋषिराज सिंग यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी गुजरात कॅडरचे IPS अधिकारी केशव कुमार यांना नेमण्यात आलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.